लाडकी बहीण योजनेअंतर्गत या बहिणीच्या खात्यात 4,500 रुपये जमा होणार. मोठे निर्णय, मोठी खुशखबर. काही लोक म्हणतात ही योजना याचे पैसे मिळणार नाही, फक्त निवडणुकीसाठी हे जाहीर केलंय. मी आपल्याला मगाशी पण सांगितलं, मी आपल्याला शब्द देतो, येत्या 17 तारखेला पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार 15, 1,500 आणि 1,500, 3,000 रुपये. आता महिन्याला 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये. आज काही लोक म्हणतात की या बहिणीने हक्काचे पैसे मिळाले तर आमचं काय होणार. अरे बाबा, तुम्ही 2.5 वर्ष होते तेव्हा का नाही दिलं तुम्ही? तुमच्या हातात होतं, परंतु देण्याची दानत लागते. ते घेणारे होते, आम्ही घेणारे नाही, आम्ही देणारे आहोत आणि म्हणून आम्ही देतोय. आणि म्हणून बहिणींना हक्काचे पैसे मिळू नये म्हणून योजनांवर टीका करतायत, कोर्टामध्ये कुणाला तरी पाठवतायत. कोर्टाने पण ते फेटाळून लावलं. माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला स्थगिती कोर्टाने दिली नाही, त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं. कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला. मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो. आपला कुटुंब उदरनिर्वाह करते. आज हे 1,500 रुपये मिळाल्यानंतर ती आपल्या कच्च्या बच्चांसाठी काही खरेदी करेल, कपडे घेईल, मुलांना शिक्षणासाठी साहित्य घेईल. हा पैसा देखील या बाजारात मार्केटमध्ये गुंतवणूक होत राहील. आणि महिला भगिनींसारखी अर्थव्यवस्था कोणी सांभाळू शकत नाही, कारण महिला ही घराची करती करवती असते. मी आपल्याला एवढं सांगतो की या योजनेमध्ये 1-2 लाख नाही तर माझ्या 1.5 कोटी महिलांनी फॉर्म भरले, 1.5 कोटी महिला. आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील. मी एवढंच सांगतो आपल्याला, पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना 3 महिन्याचे पैसे मिळतील 4,500 रुपये, 1,500, 1,500 आणि 1,500. तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होती. मी आपल्याला एवढं सांगतो की या माझ्या लाडक्या बहिणी बऱ्याच उशिरापासून इथं बसल्या. मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं म्हणजे या लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी सरकारी अधिकारी, कलेक्टर, विभागीय आयुक्त, प्रांत, तहसीलदार, BDO सगळ्यांनी मेहनत घेतात. आपल्यातला एकही माणूस वंचित राहता कामा नये, आपली एकही बहीण इथे वंचित राहता कामा नये लाभापासून. यासाठी माझी सगळ्यांना सूचना की यावर आपण लक्ष द्या. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. धन्यवाद.